कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये मिनिटाला 500 लिटर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी सोलापूरच्या महापौर श्री कांचना यन्नम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंग परिहार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक एवं जनसंपर्क अधिकारी प्रदीप हिरडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्ही के कन्नन, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आनंद कांबळे आणि अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते. या प्लांटमुळे 100 रुग्णांची सोय होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आरोग्य विभागाकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी मध्य रेल्वेकडून रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री ही दिल्ली येथून मागविण्यात आली आहे. दर मिनिटाला 500 लिटर क्षमता असलेला ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटमुळे जवळपास 100 रुग्णांना ऑक्सिजन पुरेल इतकी हॉस्पिटलमध्ये सोय झाली आहे. रेल्वे हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन झाले आहे. तरी या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळामध्ये महापालिकेचे जे कर्मचारी धन्यवाद देते.